मानव समाचार मानवता के हक में। मानव समाचार मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात धुळ्याहून जमीलशाची ग्राउंड रिपोर्ट। धुळे शहरामध्ये प्रभाग क्रमांक 11 मध्ये 40 लाख रुपये निधीचा रस्ता फक्त 10 लाखात करण्यात आले आहे, म्हणून रस्त्यात मोठे मोठे गड्ढे झालेले आहे, असा आरोप उद्धव गट शिवसेनाचे पदाधिकारी यांनी महानगरपालिकाचे भ्रष्ट अधिकारी व टक्केवारी घेणारे नगरसेवकावर आरोप केलेले आहे। प्रभागचे नागरिकांनी निषेधात म्हटले आहे की महानगरपालिकाचे आयुक्तांनी जर यांच्या या रस्त्यावर लक्ष दिला नाही तर आम्ही यांच्या विरोधात कोर्टात जाऊ, असे म्हटले आहे। माझे नाव शंकर साविराम पागे। इथं सिटीलिंक या बसमध्ये आम्ही 2 वर्ष झालेले काम करतो आहे, पण आम्हाला वेळेवर येणं, आमचे ते वेतन आणि आमचे पगार वगैरे हे काय आता मिळत नाही, आणि जे काय आमच्यावर ते बिना गुन्हा दाखल झालेले दंड पण लावण्यात आलेले। एका मुलाला जर एखादी ट्रीप वगैरे उडाली तिचं 1500 रुपये कलेक्शन असताना पण आमच्यावर 6000 रुपयाचे दंड लागताय, आणि आम्हाला 2-2 महिने झाले आम्हाला पगार राहत नाही, आम्हाला पेमेंट हा फक्त 10 ते 11 ह्या दरामध्ये मिळला जातो, आणि त्याच्यात पण आम्हाला 6 ते 6000 दंड भरावा लागतो, आणि त्यामध्ये माणूस भरणार कसं, रोजचं करणार कसं, आजच्या महागाईच्या युगामध्ये हे जगायचं म्हणजे हे खूप म्हणजे हे झालेलं आहे। त्याच्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे का आम्हाला जे PF ESI तेवढे काय अडकलेले तेवढे आम्हाला देऊन टाकावे, आणि जे काय फाईन लागलेले हे जे गुन्ह्यांनी ते सगळे माफ करावे, आणि आता हे आमचे भावक सगळे जमलेले का आम्हाला काहीतरी न्याय भेटल यासाठी लढता येते। त्याच्यामुळे आता हे किती दिवस चालणार हे काय सांगता येणार नाही। जे आमच्या सर्व मागण्या पूर्ण होतील तेव्हाच आम्ही हे गाड्या पुढं करायचं प्रकरण आम्ही हे पुढं घेऊ, आणि एवढं याच्यामध्ये आता हे भाऊक काम करताय, आणि यांच्यावर जो ही वर्दी दिसते हे 2 वर्ष झालेले अजून पण यांना काय बदलण्यात दिलेली नाही, त्याच्यावर पण थोडाफार काहीतरी विचार केला पाहिजे। शासन काय आत्ताच हे थोडी चाललेलं आहे, 1947 सालामधून सगळं काय चाललेले नियम अटी हे सर्वांना एक सारखेच झाले पाहिजे, आणि जे मुद्द्याने बोलावं आता हे जास्त काय बोलण्यामध्ये हे अर्थ नाहीये, जे काय असेल शासनाने समजून घ्यावे, आणि या जेवढा वाहक आणि मित्र या आणि याच्यात काही लेडीज पण आहे त्यांचं घर चालणं आणि त्यांना ड्युटी चाट हे वगैरे हे सगळं आहे ना मनाविरुद्ध यांनी केलेलं आहे, त्यावर थोडा विचार केला पाहिजे, आणि हा न्याय आहे ना हा मिळणार म्हणजे आम्हाला याची सगळे हे तर तुम्ही याच्यावर दखल घ्यावी अशी आमची नम्र विनंती आहे।